तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सद्धम्म तथागतांचा पावन पवित्र पूजनीय भिक्ख संघ आणि सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आणि ज्यांना हे कार्यक्रम बघता येत आहे ज्यांना ऐकू येत आहे त्या सर्वांना नमोबुद्ध आहे आणि शुभाशीस आजच्या या शुभदिनी तुम्हा सर्वांना तथागतांची शिकवण ज्याला आपण बुद्धवाणी म्हणतो त्या वाणीचा उपदेश करताना अत्यंत आनंद होत आहे तथागत सम्यक्षम बुद्धाने आपल्या शिकवणुकीमध्ये या सर्व मानवाचं कल्याण व्हावं यासाठी या, या मनुष्याच्या भूमीमध्ये आपल्याला उपजताच कोणते कोणते आर्यधन प्राप्त आहेत कोणत्या आर्यधनाची आपण जोपासना केली पाहिजे कोणत्या आर्यधनाचा आपण आपल्या जीवनामध्ये उपयोग केला पाहिजे की ज्यामधून स्वतःच्या जीवनाचं कल्याण होतं स्वतःचं जीवन सुखकारी होतं स्वतःचं जीवन एक बहुमूल्य होतं स्वतःसाठी लाभदायी आणि इतरांसाठी लाभदायी होतं अशा प्रकारचा सर्वोत्तम उपदेश तथागतांनी आपल्या बुद्धवचनामध्ये केलेलं आहे तथागत बुद्ध म्हणतात तथा या मनुष्य जगतासाठी जे काही आर्यधन आहेत ज्याला आपण नोबल ट्रेझर म्हणतो नोबल आपण त्याला आपली धनसंपत्ती म्हणतो तर अशी ही धम्माची धनसंपत्ती आपण त्याचा उपयोग करून स्वतःच्या जीवनाचं कल्याण केलं पाहिजे तर तथागत म्हणतात जे धम्मधर धम्मावरती श्रद्धा ठेवणारे स्वतःच्या कुशलकर्मावरती श्रद्धा ठेवणारे स्वतःच्या आचरणावरती श्रद्धा ठेवणारे अशी जी माणसं आहेत त्यांनी निश्चितच या आर्यधनाचा उपयोग करायला शिकलं पाहिजे त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे त्यापैकी एक आहे ज्याला आपण श्रद्धा म्हणतो धन। श्रद्धाधन धन हे माणसासाठी उत्तम आणि अति महत्त्वाचं धन आहे ज्या माणसामध्ये श्रद्धा विकसित होते तो व्यक्ती कधीही वाईट कर्म करू शकत नाही तो कधीही आपल्या वाईट कर्माने अधोगती दुर्गतीला जाऊ शकत नाही ज्या व्यक्तीमध्ये श्रद्धा आहे तो व्यक्ती जीवनामध्ये आपला मार्ग अतिशय संपन्न करण्याचा प्रयत्न करतो आपल्या सम्यक मार्गाने आपल्या जीवनाचा ध्येय उद्देश तो गाठण्याचा सातत्याने प्रयत्न करतो आणि त्यामध्ये तो यशस्वी होतो आपली श्रद्धा ही डोळस असली पाहिजे श्रद्धा ही बुद्धावत्ती असावी श्रद्धा धम्मावत्ती असावी आणि श्रद्धा संघावत्ती असावी तर आपली श्रद्धा ही बुद्धावत्ती का असावी त्याचंसुद्धा आपल्याला आकलन झालं पाहिजे बुद्ध म्हणजे एक ज्ञानाची अवस्था समीक्षम बुद्धाने ज्ञानाची अवस्था गाठवून समीक्षबोधी ज्ञान प्राप्त करून सर्व मनुष्य देवता आणि सर्व जे काही सुज्ञसत्व आहेत त्या सर्वांचे शास्त्र ज्यांना आपण सत्ता देव मनुष्य आनंद म्हणतो भगवान बुद्धाने मनुष्य आणि देवतांचं कल्याण होण्यासाठी सर्वांना दुःखमुक्तीची अवस्था प्राप्त होण्यासाठी जे ज्ञान दिलेलं आहे ते उच्चतम कुटीचं ज्ञान संबोधी ज्ञान तथागतांनी प्राप्त केलं आणि त्याचा जीवनभर प्रचार प्रसार केला बुद्ध म्हणजे ज्ञानाची अवस्था बुद्ध म्हणजे ज्ञानाचं एक एक स्थळ म्हणता येईल किंवा बुद्ध म्हणजे ज्ञानाचं एक लेवल म्हणता येईल बुद्ध हे मनुष्य जगताचं रहस्य जाणत होते सर्वसत्व मनुष्य प्राणी कोणत्या कर्माने जन्माला येतात कोणत्या कर्माच्या प्रभावाने कशा प्रकारे जीवन जगतात आणि कोणत्या कर्माच्या प्रभावाने त्यांचा शेवट होतो म्हणजे जन्म घेणारे सत्व जीवन जगणारे सत्व आणि मरण पावणारे सत्व किंवा मनुष्य तर यांची कर्माची गती काय आहे त्या कोणत्या कर्माने जन्म घेतात कोणत्या कर्माच्या प्रभावाने जीवन जगतात कोणत्या कर्माच्या प्रभावाने ते या भूतलावरून या जन्ममरणाच्या फेऱ्यामधून ते पुढे वाटचाल करतात याचं ज्ञान तथागत समेक्षम बुद्धांना होते थोडक्यामध्ये सांगायचं का म्हणजे बुद्धाला अतीत भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळाचं ज्ञान तथागत समक्षम बुद्धांना होतं बुद्ध या सत्वांच्या जन्ममरणाचं जे चक्र आहे त्याचं रहस्य जाणत होते या जन्ममरणाच्या बहुचक्रापासून जन्ममरणाच्या या निसर्गामधून कशाप्रकारे मुक्त व्हायचं कशाप्रकारे स्वतःची सुटका करून घ्यायची कशाप्रकारे निर्वाणपद प्राप्त करून घ्यायचं कशाप्रकारे आपण अर्हद बनून हे जन्म दुःखाचं भाऊचक्र थांबवायचं याचं रहस्य फक्त केवळ बुद्ध जाणत होते आणि म्हणून अशा महाकारुणिक महाप्रज्ञावान महाविशुद्धीपदाला पोहोचलेल्या सम्यक बुद्धाला आपण नमन केलं पाहिजे आपण त्यांच्यावरती श्रद्धा ठेवली पाहिजे बुद्ध जन्म मारण्याचं भाऊचक्र जन्ममृत्यूचं भाऊचक्र दुःखाचं भाऊचक्र ते कोणत्या कारणाने गतिमान आहे कोणत्या कारणाने ते शांत होऊ शकतं आणि या भूचक्रामध्ये जे सत्व सातत्याने गतिमान आहेत फिरत आहेत जन्म घेत आहेत मरण पावत आहेत तर ते कशाप्रकारे आपल्या जीवनाच्या अंतिम सुखापर्यंत पोहोचू शकतील हे सांगण्याचे तत्त्वज्ञान हे सांगण्याचं ज्ञान केवळ फक्त सम्यक समबुद्धांना होतं म्हणून जे महाप्रज्ञावान आहेत अशा महाप्रज्ञावान बुद्धाला आपण वंदन केलं पाहिजे त्यांच्यावरती श्रद्धा ठेवली पाहिजे त्यांनी सम्यक संबोधी ज्ञान प्राप्त करून स्वतःचं कल्याण तर केलंच इतर सर्व मनुष्य आणि देवतांचंसुद्धा कल्याण त्यांनी आपल्या धम्मवाणीने केलेलं आहे आणि सहाय्यक बनून हे दुःख संपवण्यासाठी ते एक मार्गदर्शक सहाय्यक कल्याणमित्र महागुरू बनून त्यांनी अनंत या दुखीसत्वांची सेवा केलेली आहे म्हणून आपली श्रद्धा बुद्धावत्ती असली पाहिजे बुद्धाने जो काही धम्म शिकवला जी काही शिकवण दिली ती शिकवण आपण आपल्या धम्म आचरणामधून पडताळून पाहिली पाहिजे म्हणून बुद्ध म्हणतात या पहा आणि अनुभव घ्या जी गोष्ट तुम्हाला समजली जी गोष्ट तर्कसंगत आहे बुद्धिसंगत आहे सत्यसंगत आहे ज्याला कोणीही सहज पाहू शकतं सिद्ध करू शकतं की ज्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा भ्रम अंधविश्वास अंधश्रद्धा उत्पन्न होत नाही कोणीही अवलोकन करावं कोणीही आचरण करावं कोणीही त्याचं पालन करावं आणि मी जे सांगतो ते त्यांनी सत्य शोधून पाहावं आणि जर ते सत्य तुम्हाला सापडलं सत्याचा शोध तुम्हाला लागला ते सत्य तुम्हाला समजलं तर तुम्ही निसंकोचपणे त्या शिकवणुकीचं पालन केलं पाहिजे की जी शिकवण आपल्याला अधोगतीपासून दुर्गतीपासून विनाशापासून वाईट कर्मापासून आपलं रक्षण करते म्हणून जी तथागतांची जी शिकवण आहे जी युनिव्हर्सल ज्याला आपण लॉ म्हणूत युनिव्हर्सल ट्रुथ जागतिक सत्य किंवा जागतिक या जगताचा नियम नैसर्गिक नियम जो आहे तो तथागतानी जसेच्या तसा आपल्याला सांगितलेला आहे आणि म्हणून इथे अंधश्रद्धा अंधविश्वास कर्मकांड किंवा असल्या कोणत्याही कल्पना उत्पन्न होत नाहीत म्हणून तथागतांचा सद्धम्म जो आहे हा बुद्धिवान लोकांसाठी आहे ज्ञानी लोकांसाठी आहे प्रज्ञवान लोकांसाठी आहे तर बुद्ध आवाहन करतात या पहा तपासा अनुभव घ्या आणि नंतर त्याचा स्वीकार करा एवढी मोठी शिकवण या जगामध्ये भगवान बुद्धाच्या अगोदर कोणत्याही महापुरुषाने कोणत्याही ज्ञानी माणसाने किंवा कोणत्याही धर्मसंस्थापकाने या बाकीच्या धर्माचे पालन करणाऱ्या अनुयायांना दिलेली नाही बुद्ध स्वतः सांगतात मी सांगतो म्हणून विश्वास करू नका मी सांगतो म्हणून तुम्ही आ, त्याला बळी पडू नका धर्मग्रंथात लिहिलेलं आहे म्हणून मान्य करू नका परंपरेनं चालत आलेलं आहे म्हणूनही मान्य करू नका तर अशा प्रकारे जे मानव बुद्धिवान आहेत ज्ञानी आहेत त्यांना खऱ्या अर्थानं तथागत समक्षम बुद्धाने त्यांच्या धर्मवाणीमधून एक शिक्षा दिलेली आहे आचार स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य बुद्धी स्वातंत्र्य आणि खऱ्या अर्थानं अशा प्रकारे जीवनाचं स्वातंत्र्याची शिकवण तथा है तथागत सम्यक समबुद्ध एकमेव आहेत त्यांची शिकवण आहे की ज्या शिकवणुकीचं पालन केल्याने कोणाचंही कधीही नुकसान होत नाही अंधश्रद्धा उत्पन्न होत नाही कर्मकांड त्यांच्याकडून होत नाहीत आणि ना ना ते अधोगती दुर्गतीला कधीही जात नाही त्यांचा कधी विनाश होत नाही उलट त्यांचं कल्याण होतं ते सुगतीला जातात ते दुःखापासून मुक्त होतात भवचक्रापासून मुक्त होतात आणि ते जीवनाचं जे अंतिम ध्येय आहे उद्देश आहे निर्वाण प्राप्ती प्राप्ती या अवस्थेला ते प्राप्त होतात म्हणून तथागताची शिकवण ही एक जागतिक शिकवण आहे सर्व मानवांसाठी सर्व मनुष्य जगतासाठी ती अत्यंत उपयोगाची आहे तर अशा प्रकारे आपण धम्माचं महत्त्व जाणून आपण त्याचा आचरण करावं आणि त्याचं फळ येथे आणि आत्ताच आपण त्याचं अनुभवावं अशा प्रकारे तथागतांची शिकवण माणसाला दुःखापासून मुक्त करते तुष्णेपासून मुक्त करते सर्व विकारापासून मुक्त करते सर्व मलिनतेपासून माणसाला परिशुद्ध करते तर असा स्वच्छ असा निर्मल असा पवित्र असा उच्चतम कोटीचा धम्म तथागतांनी जो दिलेला आहे त्या धम्माचं आपण अनुसरण करावं त्या धम्मावरती आपण श्रद्धा ठेवावी त्या धम्मावरती श्रद्धा ठेवावी म्हणजे आपण आपल्या कर्मावरती श्रद्धा ठेवावी आपण काय करतो याचा आपल्याला भान असलं पाहिजे कशासाठी करतो कोणत्या चेतनेनं करतो आणि आपण जे कर्म करत आहोत त्याचं आपल्याला काय फळ मिळणार आहे हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे तर या प्रकारे आपण आपले स्वतःचे स्वामी आहोत स्वतःचे मालक आहोत स्वतःचे आपण एक जबाबदार स्वतःला कुशल मार्गाकडे घेऊन जाणारे आपणच आपले मालक आहोत आपणच आपले उद्धार करते आहोत तथागत बुद्ध उपदेश देताना म्हणतात मी केवळ तुमचा मार्गदाता आहे मोक्षदाता नाही मार्गदाता आहे मी जे मार्गदर्शन करतो त्याचं तुम्ही पालन करावं आणि मोक्ष मुक्ती किंवा या भविचक्रापासून स्वतःची सुटका करून घेण्याची जिम्मेदारी ही तुमची आहे येथे आपल्याला खूप मोठा उपदेश दिलेला आहे या उपदेश जर आपल्याला समजला तर आपला विश्वास अंधश्रद्धा अंध गोष्टी किंवा भ्रामक गोष्टी यावरती बसणार नाही ज्या काही कल्पना आहेत आत्मा परमात्मा ईश्वर परमेश्वर ह्या ज्या काही गोष्टी आहेत की ज्या माणसाला कधी आकलन झालं नाही ज्यांनी कधी त्याचा शोध घेतला नाही घेता आला नाही आणि घेताही येणार नाही अशा ज्या गोष्टी आहेत अशा गोष्टीपासून आपल्याला खऱ्या अर्थानं बुद्धी स्वातंत्र्य आचार स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य हे आपल्याला भगवान बुद्धांनी देऊन आपल्यावरती महान असे उपकार केलेले आहेत म्हणून आपण त्यांच्या धमावरती श्रद्धा ठेवली पाहिजे आपली श्रद्धा तथागतांचा पावन पवित्र पूजनीय भिक्खुसंघ यावरती असली पाहिजे त्याचं कारण तथागत बुद्धाने जे काही शिकवण दिलेली आहे दुःखमुक्तीची सुखी जीवनाची ती शिकवण केवळ फक्त शाब्दिक शिकवण नव्हे त्याच्यामध्ये सत्य आहे त्याच्यामध्ये रहस्य आहे त्याच्यामध्ये एक गहन असा आ, सत्यता आहे आणि हे सगळं रहस्य हे सगळे सत्यता त्यांचे शिष्य ज्याला आपण भिक्खू संघ म्हणतो या भिक्खू संघाने तंतोतंत धम्मविनयाचं पालन करून समाधीचा अभ्यास करून प्रज्ञेचा विकास करून त्यांनी तथागताच्या सत्याचा शोध घेतला आणि ते अर्हत बनून निर्वाणपदाला प्राप्त झाले आणि स्वतःचं कल्याण करता करता इतरांचंही कल्याण व्हावं यासाठी जे अहोरात्र तथागताच्या धमविनयावर श्रद्धा ठेवून आचरण करतात स्वतःच्या जीवनाचा एक अतिशय अमूल्य असं कर्तव्य म्हणून पालन करतात तर अशा तथागतांच्या सद्धमाचा आचरण करून अनुभव करून त्यांनी जी दुःखमुक्तीची शिकवण अडीच हजार वर्षापासून जिवंत ठेवलेली आहे तर अशा पवित्र पूजनीय आर्य श्रावक संघ भिक्खू संघ यांच्यावरती आपण श्रद्धा ठेवली पाहिजे त्याचं कारण आहे की जे स्वत सद्धमाच्या मार्गावरती आहेत कुशल मार्गावरती आहेत ज्यांनी स्वतःचं कल्याण केलेलं आहे आणि इतरांचं कल्याण होण्यासाठी जे अहोरात्र धम्माचा प्रचार प्रसार करत आहेत त्या धम्माची शुद्धता राखून त्या धमाचं पावित्र्य राखून जगाच्या हितासाठी कल्याणासाठी चरत भिकवे चरिकम चरे बहुजन हिताय बहुजन सुखाय यासाठी जे अहोरात्र आपल्या सर्वस्व भौतिक जीवनाचा त्याग करून आध्यात्मिक जगतामध्ये जीवन जगतात आणि तथागतांचा धमाचा प्रचार प्रसार करतात तर अशा पूजनीय भिक्खुसंघावरती आपली श्रद्धा असली पाहिजे त्यामुळे ज्या ज्या माणसामध्ये श्रद्धा आहे तथागतांनी हे आर्यधन या मानवासाठी दिलेलं आहे की तुमची श्रद्धा चांगल्या गोष्टीवरती असावी तुमची श्रद्धा ही डोळस असावी की ज्यामध्ये अंधश्रद्धा अंधविश्वास कर्मकांड उत्पन्न होणार नाहीत आणि त्या अकुशल कर्मापासून तुमची अधोगती दुर्गती होणार नाही विनाश होणार नाही यासाठी आपली श्रद्धा बुद्ध धर्म संघ यावरती ठेवून आपण आपल्या जीवनाचं कल्याण केलं पाहिजे त्यामुळं श्रद्धा धन हे अतिशय महत्त्वाचं धन आहे ज्या माणसामध्ये श्रद्धा असते त्याच्या त्या, त्या माणसामध्ये एक आत्मविश्वास असतो मी जे कर्म करतो हे कर्म निश्चितच महाफलदाय आहेत माझ्यासाठी आणि इतरांसाठी सुद्धा त्यामुळे आपण स्वतःही सुखी होतो आणि इतरांना सुखी करण्यासाठी आपण कारण बनतो कल्याण मित्र बनतो तर हे जीवनाचं खूप मोठं धन तथागत बुद्धांनी सांगितलेलं आहे त्यानंतर एक दुसरं धन आहे ते म्हणजे शीलधन मनुष्य हा नीतिवान असला पाहिजे सदाचारी असला पाहिजे तो अत्यंत उच्चतम कोटीचं जीवन जगणारा शुद्ध आचरणशील असला पाहिजे जो व्यक्ती शिलाचं पालन करतो नीतिमत्तेचं सदाचाराचं विनयाचं पालन करतो तर तो, तो स्वतःचं रक्षण करतो आणि त्याच्यासोबवती जे आहेत त्यांचं सुद्धा रक्षण स्वतःच्या शील पालन करण्यामधून हे केल्या जात असतं हे ऐकण्यासाठी सोपं वाटतं पण समजण्यासाठी तेवढंच अवघड आहे कारण की इथे चिंतन मनन करावं लागतं प्रत्येक शब्दाचं आकलन झाल्यानंतर माणसाला या गोष्टीचं महत्त्व कळायला लागतं मनुष्य हा शिलवान असला पाहिजे सदाचारी असला पाहिजे तो गुणवान असला पाहिजे मनुष्य शिलवान असेल तर त्याच्या कायेचे वाचेचे आणि मनाचे कोणतेही अकुशल कर्म होत नाहीत जो मनुष्य कायनं वाचेनं मनाने कोणतेही अकुशल कर्म करत नाहीत शिलाचं पालन करतो विनायाचं पालन करतो तर तो, तो मनुष्य आपल्यासाठी वाईट कर्म करत नाही स्वतःसाठी तो शिलाचं पालन केल्यामुळे कुशल कर्म तो करत असतो आणि त्याचा फायदा स्वतःला होतो आणि त्याचा फायदा इतरांना होतो विषय खूप गंभीर आहे विषय खूप गहन आहे आणि खूप विस्तृत आहे पण आपण थोडंसं वेळेचं ध्यान ठेवून संक्षिप्तपणे बोलण्याचा म्हणजे कमीत कमी शब्दामध्ये बोलण्याचा कमीत कमी वेळामध्ये बोलण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जे ऐकणारे आहेत त्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे की त्यांनी कमीत कमी शब्दामध्ये कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करावा ही तुमची जबाबदारी आहे तुम्ही म्हणाल की खूप मोठी जबाबदारी तुमच्यावरती टाकलेली आहे पण ती एवढी मोठी जबाबदारी एवढं मोठं ओझं तथाकथाच्या सम्यक उपदेशामधून निश्चितच कमी होऊ शकतं आणि निश्चितच ते आपल्याला अत्यंत आनंद देणारं होऊ शकतं तर शीलधन जो मनुष्य शीलवान आहे तो स्वतःचं रक्षण करतो प्राणी हिंसेपासून अलिप्त राहतो चोरीपासून अलिप्त राहतो व्यभिचारापासून अलिप्त राहतो खोटं बोलण्यापासून अलिप्त राहतो आणि नशिल्या पदार्थाचं कर, प्राशन करण्यापासून दारूपासून अलिप्त राहतो थोडक्यामध्ये जे बौद्ध ग्रहस्थी लोकं आहेत त्यांच्यासाठी हे पंचशील तथागतांनी दिलेले आहेत हे गोष्ट अत्यंत साधं सोप्यापणे समजण्यासाठी क एक एक शिलाचं उदाहरण देऊन सांगतो की जो मनुष्य हिंसेपासून अलिप्त राहतो तो म्हणजे दुसऱ्या प्राण्याला इजा पोहोचत नाही स्वतःचे कायचे कर्म करत नाही स्वत शिलाचं पालन करतो आणि दुसऱ्या जीविताचं रक्षण करतो जे सजीवसत्व आहे त्याच्या संपर्कामध्ये येणारे ते सर्व निर्भयपणे त्याच्या आजूबाजूला वावरू शकतात कारण की तो स्वतही हत्या करत नाही आणि ही साध्य करण्यासाठी प्रेरित करत नाही बाकीच्या सत्वांना तो तशा प्रकारे उद्धृत करत नाही म्हणजे स्वतःचं रक्षण करून इतर सत्वाचंही रक्षण त्याच्याकडून होतं तर अशा प्रकारे मनुष्य जो जो मनुष्य शिलाचं पालन करतो त्याचा फायदा हा अगणित होतो कमीत कमी दोन लोकांना होतो आणि जास्तीत जास्त अगणित लोकांना त्या शील पालन करण्याचा फायदा होतो कमीत कमी दोन लोक कोणते जो मनुष्य शिलाचे पालन करतो हा एक व्यक्ती म्हणजे स्वत शीलधारी व्यक्ती मग त्यामध्ये भिक्षू असोत श्रमण असोत किंवा गृहस्थी असोत तो स्वतःही त्याचा फायदा होतो स्वतःला आणि दुसरा व्यक्ती म्हणजे त्याच्या संपर्कामध्ये येणारा व्यक्ती सत्व प्राणी त्यालासुद्धा फायदा होतो एक व्यक्ती शिलाचं पालन करतो स्वतः शिलधारी पण त्याचा फायदा दुप्पट लोकांना होतो स्वतःला आणि त्याच्या संपर्कामध्ये येणाऱ्या त्या दुसऱ्या व्यक्तीला सत्वाला प्राण्याला त्याचे रक्षण सुरक्षित होतं त्याचे जीवन सुरक्षित होतं अशा प्रकारे शिलाचा हा नेहमी दुप्पट फायदा होतो कमीत कमी दुप्पट फायदा होतो आणि जास्तीत जास्त अगणित फायदा होतो तथागत सम्यक समृद्ध विशुद्धीपदाला पोचलेले होते अत्यंत विशुद्धीपद तथागतांचं होतं त्यामुळे तथागतांच्या या सील धर्माचा तथागतांच्या या विशुद्धीपदाचा फायदा अनंत लोकांना होत आहेत अनंत लोक त्यांच्या या विशुद्धी पदापासून लाभान्वित होत आहे अनंत लोक त्यांचा आदर्श ठेवून या जगामध्ये नीतिमत्ता बंधुभाव मैत्री प्रेम सहानुभूती जोपासून स्वतःचं रक्षण करतात आणि बाकी सर्वांचं रक्षण करतात यामुळे या जगामध्ये शांतता नाणते या जगामध्ये जगा मैत्रीचा प्रभाव सर्वजण त्याला अनुभवतात तर अशा प्रकारे शील धन हे अत्यंत महत्त्वाचं आहे जो व्यक्ती शिलाचं पालन करतो निश्चितच त्याच्यामध्ये त्यागाची भावना उत्पन्न होते स्वार्थी भावना किंवा लालच लोभ आसक्ती तुष्णा द्वेषभावना ही त्याच्यामधली कमी कमी होते निवांत होते नष्ट होते आणि त्याच्यामध्ये त्याग उत्पन्न होतो त्याच्यामध्ये सहानुभूती उत्पन्न होते त्याच्यामध्ये दुसऱ्याचं कल्याण करावं अशी मैत्री भावना त्याच्यामध्ये उत्पन्न होते तर त्यामध्ये त्याग धन ज्याला आपण त्याग म्हणतो हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं धन आहे आणि त्याची आपण जोपासना केली पाहिजे त्याचं आचरण आपण केलं पाहिजे यानंतर मनुष्य हा बहुश्रुत असला पाहिजे बहुश्रुत असला पाहिजे म्हणजे तो विचारवंत असला पाहिजे ज्ञानी असला पाहिजे संशोधक असला पाहिजे चिकित्सक असला पाहिजे चांगल्या गोष्टीचं त्यानं आकलन केलं पाहिजे चांगल्या गोष्टीची त्याने शिकवण घेतली पाहिजे आणि त्याची शिकवण घेऊन तो ज्ञानी झाला पाहिजे बहुश्रुत झाला पाहिजे त्याला अनेक बाबीचं ज्ञान अवगत झालं पाहिजे की जेणेकरून त्याच्या जीवनाचे जे काही प्रश्न असतील जे काही त्याच्या जीवनाची उलझण असेल जे काही त्याच्या जीवनाचे संकट असतील धोके असतील ते त्याला निवारण करता आले पाहिजे यासाठी तो बहुआयामी असला पाहिजे ज्ञानाच्या बाबतीमध्ये विविध अंग ज्ञानाचे विविध गुण विविध फायदे ज्ञानाचे त्याला अवगत असले पाहिजेत तर हे सुद्धा माणसाच्या जीवनासाठी अत्यंत तथागताने सांगितलेलं एक महत्त्वाचं धन आहे बहुश्रुत त्यानंतर मनुष्य म्हणून आपण जन्म घेतो आणि मनुष्य म्हणून जन्म घेतल्यानंतर मनुष्यामध्ये उपजताच दोन गुण प्राप्त असतात एक म्हणजे हिरी हिरी म्हणजे वाईट गोष्ट करण्यापासून उत्पन्न होणारी लज्जा हा गुण फक्त माणसाच्या भूमीमध्येच माणसाला प्राप्त होतो बाकीचे जे काही सत्व आहेत बिन पायाचे दोन पायाचे चार पायाचे अनेक पायाचे बाकीचे पशुपक्षी जे काही आहेत त्यांच्यामध्ये हा गुण नाही तो फक्त माणसाच्या भूमीमध्येच आहे कारण की मनुष्य हा लज्जाशील व्यक्ती आहे लज्जशील प्राणी आहे त्याला वाईट गोष्ट करण्यापासून लाज वाटते बाकीचे सत्व ते फक्त त्यांचे ज्या काही भावनिक बनून त्यांच्या ज्या काही गरजा असतात शारीरिक मानसिक ज्या काही गरजा असतात ते निसंकोचपणे फक्त त्या प्राप्त करण्यासाठीच धडपडत असतात कारण त्यांच्यामध्ये जी काही तृष्णा असते कामतृष्णा ती त्यांना विवश करते आणि त्यावरती ते नियंत्रण ठेवू शकत नाही त्याच्यावरती ते विचार करू शकत नाही चांगल्या वाईटाचा त्यांना फरक जाणवत नाही किंवा नीतिमत्ता सदाचार त्यांना कळत नाही कारण ते प्राणी असतात पण मनुष्य म्हटल्यानंतर या माणसाला या गोष्टीचा निश्चितच बोध होतो आणि म्हणून मनुष्य हा लज्जाशील आहे आता आधी काळामध्ये मनुष्य जो होता उघडा नागडा होता पशुपक्षा प्राण्यासारखा होता पण ज्याप्रकारे त्याच्या बुद्धीचा विकास होत गेला तर आता त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे म्हणून मनुष्य आता अत्यंत लाज लज्जाचं रक्षण करून तो जीवन जगत आहे म्हणजे म वाईट गोष्ट लज्जाशील लज्जाहीनता हे याच्या गोष्टीचं त्याला ध्यान असतं म्हणून तो मनुष्य हा जो आहे हिरी हे धन या माणसाचा आहे मनुष्य जगताचं आहे म्हणून या गुणाचं आपण जोपासना केली पाहिजे या गुणाची आपल्याला किंमत महत्त्व कळालं पाहिजे हिरी त्यानंतर पुढचं एक धन आहे ते म्हणजे ओतब्बा वाईट गोष्ट केल्यामुळे वाईट गोष्टीचे वाईट परिणाम होतात स्वतःसाठी आणि इतरांसाठी आणि ही वाईट गोष्ट करण्यापासून त्याला भय उत्पन्न होतं ही गोष्ट मी करू नये ही गोष्ट केली तर ही निश्चितच एक दुःखदायी आहे धोकायुक्त आहे संकटयुक्त आहे विनाशयुक्त आहे अशी त्याला जी भीती वाटते वाईट गोष्ट करण्यापासून त्याला म्हणतात ओतप्पा तर हे जे दोन गुण आहेत हिरी आणि ओतप्पा हे फक्त माणसाच्या भूमीमध्ये मनुष्य याचं रक्षण करतो पालन करतो आणि म्हणून हे दोन गोष्टी ज्या आहेत मनुष्याच्या जीवनाचं एक सर्वोत्तम धन आहे की जे बाकीच्या सत्वांच्या भूमीमध्ये त्यांना हे धन प्राप्त होत नाही किंवा त्याचं ते पालन करू शकत नाही म्हणून हिरी आणि ओतब्बा हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं धन तथागत बुद्धांनी सांगितलेलं आहे याशिवाय प्रज्ञा प्रज्ञा म्हणजे ज्ञान प्रज्ञा म्हणजे बुद्धिमत्ता प्रज्ञा म्हणजे कुशल एकाग्रता ज्याला आपण ज्ञान बुद्धी प्रज्ञा विवेकता असे विविध आपण त्याला नाव देतो पण बुद्ध म्हणतात प्रज्ञा प्रज्ञा म्हणजे उच्चतम कोटीचं ज्ञान जी प्रज्ञा आपण ज्या गोष्टी आपण ऐकतो पाहतो समजतो अनुभव घेतो आणि त्याच्यामधून आपण एका आपल्या निर्णयापर्यंत पोहोचतो की तो निर्णय अचूक आणि अत्यंत बुद्धी प्रामाण्य सत्यसंगत असतो तर अशी जी काही अवस्था असते अशी जी काही एक बाब असते त्याला आपण प्रज्ञा म्हणतो मग माणसाने प्रज्ञा विकसित केली पाहिजे ही प्रज्ञा जर माणसाने विकसित केली तर त्या माणसाच्या जीवनाचं जे जे काही दुःख आहे जे जे काही दुःख उत्पत्तीची कारणं आहेत जे जे काही दुःख विनाशाचे माध्यम आहे ज्याच्यामधून दुःखाचा अंत होतो नाश होतो विनाश होतो अशा गोष्टी आणि दुःख नाश करण्यासाठी तथागत समिक संबंधांनी सम सांगितलेला आर्य अष्टांगिक मार्ग आर्य अष्टांगिक मार्ग अष्टांगिक मार्गाचं आचरण की ज्यामध्ये शील समाधी आणि प्रज्ञा तथागत समक्षण बुद्धाने आपल्या चार आर्य सत्यामध्ये सांगितलेले आहेत या आर्य सत्याचं ज्ञान या आर्य सत्याचं आकलन माणसाला या प्रज्ञेमधून होत असतं म्हणून माणसाने तथागत समक्षण बुद्धाच्या शिकवणुकीचं अध्ययन करावं अभ्यास करावा आचरण करावं आणि अनुभूती घ्यावी आणि अनुभूती घेऊन प्रज्ञा विकसित करून स्वतःला दुःखापासून जन्ममरणाच्या भवचक्रापासून जन्ममृत्यूचं चक्र जे आहे ते आपल्या प्रज्ञेमधून आपल्या धम्म आचरणामधून त्या चक्राला नष्ट करावं अशी ही सर्वोत्तम शिकवण जी आपल्याला मिळते त्या शिकवणुकीला त्या तथागताच्या सद्धम्माला त्या उपदेशाला प्रज्ञा म्हणतात म्हणून तथागतांनी जे काही आर्यधन सात प्रकारचे आपल्याला सांगितलेले आहेत या आर्यधनाचं प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये आचरण करावं आणि स्वतःच्या जीवनाचं कल्याण स्वतःच करून घ्यावं जे बुद्ध सांगतात तुम्हीच तुमचे मालक आहात तुम्हीच तुमचे स्वामी आहात तुम्हीच तुमचे उद्धारकर्ते आहात तर यासाठी प्रत्येकानं आपल्या जीवनाचा निकष लावला पाहिजे तथागत सम्यक संपताची वाणी समजून घेतली पाहिजे आणि जे तथागतांनी तथा आर्यधन या माणसाच्या भूमीमध्ये श्रद्धावान होत करू आणि ज्ञानी बुद्धिवान प्रज्ञावान माणसांना जे काही आर्यधन दिलेलं आहे या आर्यधनाची आपण जोपासना करावी हे आर्यधन कोणीही तुमच्यापासून चोरून नेऊ शकत नाही कोणीही तुमचं हिरावून घेऊ शकत नाही आणि ते निश्चितच तुमचं स्वतःचं कल्याण करतं तुम्ही हे आर्यधन बाकीच्यांना त्याचा उपदेश केला कितीही वाटलं तरीही त्यापासून तुम्हालाही सुगती प्राप्त होते आणि इतरांनासुद्धा सुगती प्राप्त होते सुख उत्पन्न होते त्यापासून कधीही कोणाचाही विनाश होत नाही आणि म्हणून हे आर्यधन माणसाने जोपासलं पाहिजे की त्यामध्ये श्रद्धा शील चाग बहुश्रुत हिरी ओतप्पा आणि प्रयत्न तर आशा आहे आपल्या सर्वांना या तथागत समिती संबुद्धाच्या उपदेशाचा आशय त्याचं महत्त्व त्याचं गांभीर्य आणि त्याची गुणवत्ता ही समजलेली असेल तर शेवटी सर्वांच्या प्रती मंगल कामना करून शुभ आशिष देऊन या ठिकाणी हे कमी शब्दाचं उपदेश याच ठिकाणी संपवत आहे भवतु सब मंगलंग भवतु सब मंगलंग भवतो सब्यमंगलंग सर्वांचे धन्यवाद आपण अतिशय शांतचित्ताने प्रवचन ऐकलं सर्वांना या प्रवचनाचा लाभ होऊ आणि सर्वजण दुःखापासून भयापासून भीतीपासून अधोगती दुर्गतीपासून मुक्त होत बुद्ध धम्म संघाचा आशीर्वाद तुमच्यासोबत राहून तुमच्या धम्म आचरणाने तुमचं कल्याण हो तुम्हा सर्वांना सुगती दीर्घायुष्याचा लाभ सुखाचा लाभ आणि प्रज्ञेचा लाभ होऊन दुःखमुक्त अवस्थेपर्यंत आपण सर्वजण पोहोचवत ही सर्वांच्या प्रती मंगलकामना भवतु सबमङ्गलं रक्षन्तु सबदेवता सबुद्धानुभावेन सदा सोती भवन्तु ते भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब देवता सबधर्मानुभावेन सदासोती भवन्तु ते भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब देवता सब सङ्घानुभावेन सदासोती